अंत्येषेणी श्राद्ध यामध्ये माझ्या या, या पुस्तकात आपल्याला भरपूर माहिती वाचायला मिळेल पण आज आपण पाहूयात भरणी श्राद्धाविषयी माहिती पितृपक्षात म्हणजे पितृ पंधरवड्यामध्ये भरणी श्राद्ध केलं जातं पण लक्षात ठेवा गेलेल्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच भरणी श्राद्ध केलं जातं नुकताच व्यक्ती गेलाय आणि लगेच पितृश्राद्ध आलं आणि लगेच भरणी नक्षत्र श्राद्ध केलं आहे असं चालत नाही पितृपक्षात येणाऱ्या भरणी नक्षत्रावर जे श्राद्ध केलं जातं त्यासाठी त्याची वर्षश्राद्ध ही पूर्ण व्हायला हवीत भरणश्राद्ध हे काम्य श्राद्ध असून मातृगाया पितृगाया पुष्कर तिर्थ ब्रह्मकपाळ इत्यादी महातीर्थावरती श्राद्ध केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं असं म्हणतात व्यक्ती मृत होते त्यानंतर बाराव्या दिवशी सपिंडीकरण झालेले असते पण वर्षश्राद्ध झाल्यानंतरच मृत व्यक्तीचं प्रेतत्व नष्ट होत असतं त्यामुळं वर्षश्राद्ध झाल्यानंतरच पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध करायचं हा स्पष्टपणाने नियम शास्त्रामध्ये दिलेला आहे अशी आणि अशी भरपूर माहिती आपल्याला हवी असेल तर माझं मृत्यूनंतरचे विधी अंत्येष्टी आणि श्राद्ध हे दोनशे रुपयाचं पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे खाली जो नंबर येतो आहे त्याच्यावरती आपण ते मागू शकता किंवा आपण आपल्या जवळच्या पुस्तकाच्या दुकानातही याची मागणी करू शकता पुन्हा बघूयात अधिक माहिती श्राद्धासंबंधात पुढच्या भागामध्ये